माथेरानच्या सामाजिक क्षेत्रातील नवे पर्व मीरा फाउंडेशन गरजू नागरिकांच्या मदतीसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी स्थापन झालेली संस्था या निमित्ताने सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक चंद्रकांत चौधरी, संस्थापक अध्यक्ष मीरा फाउंडेशन. आधीच्या भाजप मंत्र्यांकडील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मंत्री आस्थापनेवर करण्यात येऊ नये असा धोरणात्मक निर्णय असतानाही राज्यातील अनेक मंत्र्यांनी पूर्वीच्या भाजप मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना आपल्या मंत्री आस्थापनेत स्थान दिलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी याबाबतचे आदेश आपापल्या मंत्र्यांना देऊनही त्यांच्या आदेशांना न जुमानता या नियुक्त्या झाल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि त्यानंतर खातेवाटप झाल्यानंतर मंत्रालयात आता मंत्री आस्थापनेवरील खासगी सचिव, स्वीय सहाय्यक, विशेष कार्य अधिकारी ही पदे भरण्याची प्रक्रिया झाली. शिवसेनेने मात्र मंत्री आस्थापनेवर खासगी सचिव, स्वीय सहाय्यक आणि अन्य कर्मचारी नेमताना स्पष्ट भूमिका घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या मंत्र्यांकडील अधिकाऱ्यांना मंत्री आस्थापनेवर घेऊ नका असे बजावले होते. तरीही सेनेच्या मंत्र्यांकडे फडणवीस सरकारमधील अधिकारी वर्गाचे पुनर्वसन केले गेले, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना ताकीद दिली होती, परंतु राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनी भाजपच्या मंत्र्यांकडील अधिकाऱ्यांची नेमणूक खासगी सचिव, स्वीय सहाय्यक या पदांवर केली. गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय मंत्री वर्षा गायकवाड, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री राजेंद्र पाटील आदी मंत्र्यांकडे आधीच्या भाजप सरकारमधील मंत्र्यांकडील खासगी सचिव, स्वीय सहाय्यक या अधिकारी वर्गांनी आपली नेमणूक करून घेतली आहे. परंतु आधीच्या भाजप मंत्र्यांकडील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मंत्री आस्थापनेवर करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश महाविकास आघाडी सरकारच्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रमुखांनी मंत्र्यांना दिला होता. पण आता आधीच्या सरकारमधील खासगी सचिव, स्वीय सहाय्यक आणि कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आस्थापनेचा ताबा घेतलाय, त्यामुळे भाजप विचारसरणीच्या अधिकाऱ्यांचीच नियुक्ती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आस्थापनेवर होणार असेल तर राज्यात सत्तांतर होऊन काय अर्थ आहे अशा तक्रारी आता पक्षप्रमुखांकडे होऊ लागल्यात. महाराष्ट्र न्यूज 24 साठी विकास मिरगणे, मुंबई.